नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना, हा घर कोंबडा निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृतीत संस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले. राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा. बावनकुळे साहेब, दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते, हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या, या. हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या, या. हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या, या. राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले. जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, तोडणार नाही त्यांना. जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा, यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना म्हणून बघितलं नाही, कधी संजय गांधी योजनेचे एक काम करताना बघितलं नाही. केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख. आणि सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन आलिशान जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा, काय महाराष्ट्राची जान, काय महाराष्ट्राची माहिती. आणि मोदीजींचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत त्यांची लाड पुसून मुख्यमंत्री पद मिळवणे, एवढंच त्यांचं कर्तृत्व. आणि अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तींनी, अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खरं तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे. उद्धव ठाकरेजींची भाषा मला बोलता येते, मी नागपूरचा आहे, पण संस्कार आमचे आडवे येतात आहे. नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना, हा घर कोंबडा. आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही, इतकं वाईट सरकार चालवलं, दोन दोन मंत्री जेलमध्ये होते, दाऊदची संबंध असलेल्या लोकांसोबत तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना ठेवलं आणि शेवटपर्यंत राजीनामा घेऊ शकले नाही, त्यांची लाड चाटली. मताच्या राजकारणाकरता तुम्ही परवा बघितलं असाल, औरंगजेब करत एका सैनिकाची तुलना, म्हणजे ज्या पद्धतीनं ते संभाजीनगरला बोलत होते, खरं तर बावचाळलेल्या अत्यंत निराश झालेला व्यक्ती जसा असतो, ते जीवनातलं सारं गेलं आणि जेव्हा तसा निराश होतो आणि व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो, त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृतीत संस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले. जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, तोडणार नाही त्यांना. जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप
रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा. यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही. थांबा थांबा, अरे थांबा थांबा, सब्र में बड़ा बड़ा बड़ी ताकत होती है, सब्र में बड़ी ताकत होती है. असू दे. बावनकुळे साहेब, जर तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, ज्या आवेशात बोललात, याचा अर्थ तुमच्या संघटना तुमचं ऐकते, महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा वचक आहे, याचा अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. मग मला आमच्या चंद्रशेखर दादांना साधा प्रश्न विचारायचा आहे, भाऊ जर तुमची इतकी ताकद, इतकी कुवत, इतकी क्षमता, इतकी ऐपत, इतकी हिम्मत आहे तुमच्यामध्ये, तर तुमचं तिकीट त्याच फडणवीसांनी का कापलं? आहो शेलार भाऊ, तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही, बावनकुळेंना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आम्ही चांगलीच माणसं, आम्ही सज्जन आहोत, आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत, आमच्या आईबापांनी, आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत. बावनकुळे साहेब, दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते, हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत या या. आ देखे जरा किसमें कितना है दम, बघूया. तुम्हाला फडतूस शब्दाचा राग आला, पण उपमुख्यमंत्री साहेब, जेव्हा तुम्ही दिलेल्या सब कॉन्ट्रॅक्टरने, तुम्ही ज्या उपसुपाऱ्या देता, उपकंत्राट देता, ते तुमचे जे उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर असणारी नवनीत राणा दमची भाषा करते, राणेंची वह्यात पोरं ज्या वेळेला चड्डीत राहायची भाषा करतात, त्यावेळेला तुमचा सत्सत विवेक कुठे गेलेला असतो? पण तरीही फडणवीस साहेब, तुम्ही म्हणालात की मैं कारतूस हूँ, मैं फडतूस नहीं हूँ. अरे थांबा रे दादा, आपल्या सब्र में बड़ी ताकद होती है, थांबा जरा, आपण आहिस्ते आहिस्ते, हळूहळू हळूहळू ऐका. जर तुम्ही म्हणालात की नहीं मैं फडतूस नहीं, मैं कारतूस हूँ, झुकेगा नहीं घुसेगा साला, म्हणालात. आता देवेंद्र भाऊ, आमचा साधा प्रश्न आहे, अहो 2016 तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली, तुमच्याच बायकोवर स्पाइंग केलं, आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायच्या बाता करता?